सब्सक्राइब करा महानुभाव प्रतिथि पंथ चैनल ला तो बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीलाचरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणावर तुळशी कोणी वाहिल्या आणि दुसरी लीला आहे स्वामींनी गौराईसाला पंचराणेयाचा मुख्य नायक असं म्हटलं। तर गौराईसामध्ये असं काय स्वामींना दिसलं की स्वामींनी त्यांना पंचराणेयाचा मुख्य नायक म्हटलं? आणि पंचराणेचा मुख्य नायक म्हणजे काय नेमकं हे जर सविस्तर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नेहमीच्याच प्रमाणे हे स्वामींचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडेल आणि त्यामुळे व्हिडिओला लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। ज्या दर्शकांना लीळाचरित्र हे समग्र अनुक्रमे ऐकायचं असेल, जे कोणी नवीन दर्शक असतील त्यांनी अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं दररोज जे नवीन चरित्र अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम येईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिथीपंथ या चॅनलमध्ये। लीळाचरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक 396। तथा श्री चरणा तुळसी वाणे। तथा म्हणजेच तसेच। तथा शब्द जिथे कुठे आला असं समजून घ्यायचं की या चरित्राची लिंक मागच्या चरित्राशी आहे। मागच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं स्वामींचं जे तांबूळ आहे ते तांबूळ इंद्रोबांनी ग्रहण केलं आणि मग त्या लिळेनंतर लगेच हे सोबत अशी दुसरी लीळा घडलेली आहे। लगेच काय लीळा आहे? श्रीचरणा तुळसीवाणी, म्हणजे इंद्रभट्टांनी स्वामींच्या श्रीचरणावर तुळशी वाहिली। गोसावियांसी आरोगण झाली ऐसा आसनी उपविष्ट असती सौभाग्ये भिक्षा करुणी आली। स्वामींना आरोगण झालेली होती आणि आसनावर स्वामी बसलेले होते। सौभाग्ये भिक्षा करुणी आली, सौभागाने भिक्षा केली आणि स्वामींकडे सौभाग आलेली आहे। गोसावियांसी झोळी दृष्टभूत केली, गोसावी प्रसाद करीत असती। स्वामींना झोळी दृष्टपूत केली सौभाग्येने आणि स्वामी त्या झोळीतील अन्नाचा प्रसाद करत होते, म्हणजे त्या झोळीतील जे अन्न आहे ते आरोगण करीत होते। गोसावी डावा श्री करू झोळी खाली घातला, डावा हात झोळीच्या खाली धरला उचलून, झोळीला साधर धरलं उचलून हातामध्ये। कृपादृष्टी अवलोकिले, कृपादृष्टीने अवलोकन केलं त्या अन्नाचं भिक्षेच्या स्वामींनी। गोसावी प्रसादू करीत असती, स्वामी प्रसाद करत होते त्या झोळीतील अन्नाचा ग्रहण करून। तव इंद्रभट्ट गोसावियाच्या श्रीचरणा तुळसी वाविया आले, त्या झोळीमध्ये स्वामी एक दोन घास घेणार होते झोळीमधूनच, तसंच ताटात नाही वगैरे काही नाही, जे दररोज नेहमीच्या प्रमाणे स्वामींना ताट असते आरोग्यासाठी तसं काही नव्हतं, स्वामी झोळीतलेच काही चार दोन घास खाणार होते आणि प्रसाद करणार होते। आणि असा प्रसाद करतच होते स्वामी की तेवढ्यात इंद्रभट्ट आले तिथं आणि इंद्रभट्टांनी सोबत तुळशी आणलेल्या होत्या, ते वाहण्यासाठी तिथे ते आले। तव सर्वज्ञ म्हणतले काय गा इंद्रिया देव पाही जतू असी जे। आणि तेव्हा स्वामी म्हणतात का हो इंद्रिय हो, म्हणजेच इंद्रभट्ट हो, तुम्ही देवाला पाहत आहात का? जी जी, इंद्रभट्ट म्हणतात हो आम्ही देवाला पाहत आहोत, म्हणजेच स्वामीला पाहत आहोत। सर्वज्ञ म्हणितले देव ऐसा असे, स्वामी म्हणतात बघा तुमचा देव असा आहे, सध्याला झोळीतील अन्न ग्रहण करत आहे, आरोगण करत आहे। जी जी देव तो ऐसाची बरवा की, इंद्रभट्ट म्हणतात जी जी देव तो असाच बरवा दिसतो। मग गोसावी श्रीकरीची आंघोळिया झोळी एसी पुसलिया, मग स्वामींनी श्रीकराच्या जे आंघोळ्या होत्या बोट होते जी खरकटे झालेली होती ते झोळीला पुसतात स्वामी। मग तेही झोळी परती केली, मग तेही झोळी परती केली म्हणजे सौभाग्याने झोळी बाजूला ठेवून दिली, कशामुळे इंद्रभट्टांना तुळशी वाहायच्या होत्या म्हणून।
मग इंद्रभट्टी गोस्वामी यांचे श्रीचरण शिंपिले, मग इंद्रभट्टांनी स्वामींचे श्रीचरण शिंपिले म्हणजे पाणी टाकलं श्रीचरणावर, आणि मग श्रीचरणा तुळशी वाहिल्या, स्वामींच्या श्रीचरणावर तुळशी वाहिल्या इंद्रभट्टांनी। साष्टांगी तुळशी वाहिल्या, ज्याप्रमाणे आपण साष्टांग पूजा करतो त्याचप्रमाणे इथे तुळशीच्या पानाची किंवा तुळशीच्या मंजुळांची साष्टांग पूजा स्वामीच्या ठिकाणी अर्पण केली इंद्रभटांनी। दंडवत घातले श्रीचरणा लागले, स्वामींना त्यांनी साष्टांग दंडवत घातले, श्रीचरणा लागले म्हणजे पाया पडले। तव सौभाग्ये दुःख करू लागली, आणि मग सौभाग्या दुःख करायला लागलेली आहे। सर्वज्ञे म्हणितले, स्वामी म्हणतात सौभाग्ये हो जेवाना का। स्वामी सौभाग्याला म्हणतात का हो, तुम्ही भिक्षा तर मागून आणली, आम्हाला झोळी दुष्टभूत पण केली, पण तुम्ही झोळी अजून जे झोळीतलं अन्न आहे त्याचं ग्रहण का केलं नाही, तुम्ही जेवण चालू का केलं नाही अजून। म्हणून स्वामी म्हणतात सौभाग्य हो जेवाना का, तुम्ही जेवण का बरं केलं नाही, जेवण चालू करा। जी जी जेविना आणि काही, सौभाग्य म्हणतात हो जेवेल आता मी। सर्वज्ञ सर्वज्ञ म्हणतले आना झोळी, स्वामी म्हणतात आना इकडे झोळी। स्वामींनी ओळखलं सौभाग्याच्या मनामध्ये काय चालू आहे, की मध्येच इंद्रभट्ट आले, अडथळा आला, स्वामी ग्रहण करत होते, आरोगण करत होते त्या भिक्षेच्या अन्नाचं, परंतु या इंद्रभट्टामुळे सर्व विस्कळीत होऊन गेले। आणि म्हणून स्वामी पुनश्च म्हणतात आना झोळी, आणाबर आमच्याकडे झोळी। मग गोसावी मागोता प्रसादू केला, मग स्वामींनी परत प्रसाद केला त्या झोळीतील अन्नाचा, काही अन्न ते आरोहून गेलं स्वामींनी। मग सर्वज्ञ म्हणितले घ्या आता जेवाचा, आणि मग स्वामी म्हणतात आता घ्या, प्रसाद झालेला आहे, आता तुम्ही पोटभर जेवण करा। मग तिये जेवू गेली, आणि मग सौभाग्या जी आहे ती जेवण करायला गेलेली आहे। पूर्वार्ध लीळा क्रमांक 397। गौराई पंचराणे याचा मुख्य नायक म्हणणे, गौराईसाला स्वामी पंचराणीयाचा मुख्य नायक म्हणतात। का म्हणतात, अशी काय विशेषता होती गौराईसामध्ये, हे आपल्याला या चरित्रात समजणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला चरित्राचा पूर्ण लाभ मिळेल। गोसाव्यांशी आरोगण झाली, गुळा बिडा झाला, स्वामींना आरोगण झाली, गुळा झाला, बिडा झाला, पहुडू झाला, स्वामी झोपले। मग गोसावी आसनी उपविष्ट असती, स्वामी आसनावर बसलेले होते। तव गौराईसे गोसावीच्या दर्शनासी आली, गौराईसा ह्या स्वामींच्या दर्शनाला आल्या। दारवठे नसी उभे असती, दारवठ्याजवळच गौराईसा बाहेर उभे राहिल्या। सर्वज्ञ म्हणितले बाई बाहेर कोण आले असे, स्वामी विचारतात बाईसांना, बाई बाहेर कोण आलेला आहे बरं। बाईसी पाहिले, बाईसांनी पाहिलं, बाबा कवन आले असेल, बाबा कोण आला असेल बरं, असं म्हणून बाईसा पाहण्यासाठी तिकडे गेल्या। सर्वज्ञ म्हणितले बाई पंचराणियाचा मुख्य नायक आला असेल, पंचराणियाचा मुख्य नायक म्हणजेच मुख्य नायक आला असेल असं स्वामी बाईसांना म्हणतात। बाईसे गेली, बाईसा दारवट्यापर्यंत गेल्या, बघितलं तो गौराईसे उभे असती, गौराईसा तिथे उभ्या होत्या। बाईसी म्हणितले बटगी भीतई ये बाबासी दंडवत करी, बाईसा म्हणतात गौराईसाला बटगी भीतरी ये म्हणजे आतमध्ये ये, बाबांना येऊन तू दंडवत कर। मग ती भीतरी आली, मग गौराईसा भीतरी आल्या म्हणजेच आतमध्ये आल्या। गोसावियांसी दंडवत केले, स्वामींना दंडवत केले त्यांनी। श्रीचरणा लागली, स्वामींच्या पायाही पडली। गोसाविया पासी बैसली सर्वज्ञ म्हणितले, स्वामींपाशी बसल्या गौराईसा। आणि मग स्वामी म्हणतात बाई तुम्ही येथीच्या दर्शनासी आली ती, तरी येथीच्या अवस्वरा केधवाही नया ते काही। स्वामी म्हणतात बाई तुम्ही आमच्या दर्शनासाठी आलात इतक्या लांबवरून, आणि आमच्या पूजावसराला पण तुम्ही कधीच येत नाही, ते कशामुळे बरं। जी जी माते बिढार राखाव्या ठेविती, गौराईसा सरळ सरळ उत्तर देतात, जी परिस्थिती होती ते सांगतात की मला हे सर्वजण बिढार राखण्यासाठी ठेवतात मागे, दररोज मला बिढार राखायला ठेवतात आणि दररोज ते पूजावसराला येतात, मी मात्र तुमच्या पूजावसरापासून वंचित राहते, असं गौराईसा
इथे स्वामींना सांगते, सर्वज्ञे म्हणितले तुम्ही बिढार राखाव्या आली ती की येथीच्या दर्शनासी आली ती। स्वामी म्हणतात, तुम्ही बिढार राखण्यासाठी इथे आलेल्या आहात की आमच्या दर्शनासाठी आलेल्या आहात। सर्वज्ञे म्हणितले देखिले की बाई येथीच्या दर्शनाच्या चाडायासी अन्नाचे व्रत। आता स्वामींनी पंचराण्याचा मुख्य नायक का म्हटलं ते इथे येणार आहे। तर स्वामींना काय म्हणायचं होते की ज्या व्यक्तीने पंच इंद्रिय जे आहेत, जे पाच इंद्रिय, पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, आपण इथे दोन अर्थ घेऊ शकतो। पंचराणीयाचा मुख्य नायक म्हणजे जे पंच इंद्रिय आहेत कोणते, कर्मेंद्रिय, जे पाच कर्मेंद्रिय आहेत यांचा नायक म्हणजे त्याच्यावर नियामकत्व केलेलं आहे गौरायसांनी स्वामींचं दर्शन व्हावं म्हणून। काय काय नियामकत्व घेतलं होतं त्यांनी, काय व्रत घेतलं होतं, स्वामी सांगतात स्वतःच, येथीच्या दर्शनाच्या चाळ यासी अन्नाचे व्रत, या गौरायसाने आमचं दर्शन व्हावं, स्वामींचं दर्शन व्हावं म्हणून या गौरायसांनी अन्नाचं व्रत घेतलं होतं, आंघोळ न करण्याचं व्रत, पायात वाहना नाही घालायच्या, वेगळे वेगळे असे पाच व्रत घेतले होते। तर असे हे व्रत धारण यांनी केले स्वामींच्या दर्शनासाठी। परंतु हे बाकीचे जे आहेत इंद्रभट्ट वगैरे हे काय करतात, गौरायसाला बिढार राखायला ठेवतात आणि स्वतः मात्र आमच्या पूजावसराला येतात। म्हणजे ज्याची जास्त तळमळ आहे त्याला मागे ठेवतात आणि ज्याची काही तळमळ नाही त्याला सोबत घेऊन येतात। तुम्हीच विचार करा, ज्या गौरायसांनी एवढं नियामकत्व केलं होतं की पायात वाहना नाही घालायच्या, आंघोळ नाही करायची, अन्न नाही घ्यायचं स्वामी आल्याशिवाय, स्वामीचं दर्शन झाल्याशिवाय, एवढं नियम घेतलं होतं त्यांनी, नियामकत्व केलं होतं, व्रत घेतलं होतं, एवढ्या व्रताचं पालन करणाऱ्या गौरायसा यांना मात्र हे सर्वजण बिढार राखायला ठेवतात। बाई माथाचा जारू नाही वाळला, माथ्याचा अजूक जार वाळला नाही या गौरायसाचा। येदसे काही हे करावे या दशेमध्ये, यांनी काय असे व्रत करावेत का, परंतु स्वामींची आवडी आहे म्हणून गौरायसांनी एवढे व्रत केलेले आहेत। येदसे येही खावे जेवावे लियावे नेसावे मायसे या करवी बिढार राखवी ती। ये आयसी येही खावे, स्वामी काय म्हणतात, गौरायसाचं जे गौरायसा आहे इंद्रभटाची पत्नी, या गौरायसाचं काय काम आहे, हिनं काय केलं पाहिजे, हिचं वय काय आहे, तर हिनं चांगलं खावं प्यावं, चांगलं नेसावं ल्यावं, परंतु या बिचारीला हे सर्वजण बिढार राखायला लावतात, म्हणजे किती मोठा अन्याय आहे हा। मग आपण येथ कोरडी येती, बघा स्वामींनी काय शब्द वापरला, जे दर्शनाला येणारे आहेत भक्तजन ते सगळे कोरडे आहेत, ओल्या अंतकरणाची फक्त गौरायसा आहे। ज्या गौरायसाच्या मनामध्ये ओलेपणा आहे, जी देवासाठी रडते, अशा गौरायसाला घरी ठेवतात, बिढारावर ठेवतात, जिथे बिढार आहे तिथे सामान राखण्यासाठी। आणि हे कोरडे ठकठकीत ज्यांना काही इच्छा नाही, एवढं काही अंतकरणामध्ये ओलावा नाही परमेश्वरासाठी, असे लोक दर्शनाला घेऊन येतात हे। आणि गौरायसासारख्या भक्तिनीला सामान राखण्यासाठी ठेवतात। सर्वज्ञे म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, बाई तिये निगती तव आपणची येऊनी पुढे उभे ठाकावे। स्वामी मग गौरायसाला एक उपाय सांगतात दररोज पूजावसराला येण्यासाठी। काय उपाय सांगतात, स्वामी म्हणतात, बाई पूजावसराला ज्यावेळेस हे सर्व भक्तजन निघतात त्यावेळेस त्यांच्या अदोगर तुम्ही रस्त्यावरून उभं राहत जा की मला पण यायचं। मग तिये आपल्या बिढारासी भले ते करी तू, समोर येऊन उभं राहायचं, निघून यायचं तुम्ही आमच्याकडे पूजावसर पाहण्यासाठी। मग ते त्यांचे बिढार भले ते करू तू, म्हणजे काही करू, त्यांचे बिढार त्यांनी सांभाळो न सांभाळो, एखादा माणूस ठेवो अथवा न ठेवो, किंवा चोर लुटून घेऊन जाओ, परंतु एखाद्या दिवशी ठेवलं ठीक आहे, तुम्हाला दररोज ठेवतात म्हणजे हे चुकीचं आहे, तुम्हालाही परमेश्वराचा पूजावसर पाहायला मिळाला पाहिजे। आणि म्हणून स्वामी असं सांगतात कारण गौरायसावर अन्याय होत होता, आणि म्हणून स्वामी असं सांगतात आपण येथीच्या अवसरा न चुकी जे हो। स्वामी म्हणतात गौरायसाला की तुम्ही इथं आमच्या दर्शनासाठी आलेले आहात आणि त्यामुळे तुम्ही आमचा अवसर चुकवला नाही पाहिजे। प्रत्येक पूजावसराच्या समी तुम्ही आल्यास पाहिजे जोपर्यंत तुम्ही आमच्या सन्निधानामध्ये आहात। तर असं स्वामींनी एक सुंदर निरूपण या ठिकाणी केलेलं आहे गौरायसाला की अन्याय सहन करू नये। तुम्हीच विचार करा,
त्या गोवरायसाने काय ठेका घेतला होता का की यांच्या बिडाराचं राखण करायचं? आणि गावावरून एवढ्या पायी 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 चालत आली ते काय बिडा राखण्यासाठी आली का स्वामींच्या दर्शनासाठी आलेली होती? आणि म्हणून स्वामींना पण हा अन्याय सहन नाही झाला की गोवरायसाला दररोज काम, बाकीचे सर्व येतात इकडे. ज्या बाईंनी एवढे व्रत वैकल्य नियम केले होते की स्वामींचं दर्शन झाल्याशिवाय खायचं नाही, प्यायचं नाही, पायात वाहना घालायचं नाही, बरंच काही नियम केले होते, तर अशा गोवरायसाला घरी ठेवायचे, बिढारावर ठेवायचे आणि बाकीचे सर्व यायचे. तर हा अन्याय स्वामींना पण लक्षात आला आणि स्वामी सरळ म्हटले की तुम्ही त्याचा विचार करू नका. गोवरायसाला सांगितलं सरळ तुम्ही निघून येत जा पूजावसराच्या वेळेस. मग ते काय त्यांचं ते नियोजन लावू, कोणी बिढार राखायला ठेवो अथवा न ठेवो ते त्यांची इच्छा. अशा प्रकारे स्वामींनी इथे गौरायसांना पूजावसराला येण्यासाठी एक उपाय सुचवून दिलेला आहे. तर हे दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शकांना लीळाचरित्र पूर्ण अनुक्रमे ऐकण्याची इच्छा असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. लगेच चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचं चरित्र ऐकू शकाल. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह, ज्यामध्ये जे स्त्रीसूळ व्यथा निवृत्ती केलेली आहे स्वामींनी तांबूळदान देऊन, हे तुम्हाला उद्या समजणार आहे चरित्रामध्ये. आणि गौराईसाला निद्राप्रसंगी जे इंद्रभटाला शिक्षापण केलं हेही तुमच्या लक्षात येणार आहे. अशा ह्या दोन लीळा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत आणि त्यामुळे उद्याचं सत्र हे खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. नवीन नवीन माहिती तुम्हाला उद्याच्या सत्रामध्ये मिळणार आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.